आज राज्यातील रुग्णसेवेमध्ये सगळ्या रुग्णसंख्येमध्ये जवळजवळ मागच्या 2 आठवड्यातून जर आपण कंपेअर केलं तर मोठ्या पद्धतीनं आपल्याला घट झालेली दिसून येईल. साधारणपणे 63,637 वरून आता ही 61,000 संख्या आलेली आहे. आपल्या डेथ्स ज्या आहेत त्या पहिल्या आठवड्यामध्ये 788 होत्या, दुसऱ्या आठवड्यामध्ये 637 झाल्या आणि आता ह्या तिसऱ्या आठवड्यामध्ये 368 झालेल्या आहेत. केंद्र शासनाच्या जे सहसचिव आहेत लव अग्रवाल यांनीसुद्धा महाराष्ट्राच्याबद्दल एक पत्र देऊन सांगितलं आहे की महाराष्ट्राच्या एकूण 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांमध्ये मोठ्या पद्धतीनं आता घट होतानीचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळं जवळजवळ मोठ्या संख्येने घट आहे. नांदेडमध्ये जसं 59% आहे, धुळ्यामध्ये 56% आहे, मुंबईमध्ये 55% आहे, भंडाऱ्यामध्ये 49% आहे, ठाण्यामध्ये 43%, नाशिक 41%, अशी 12 जिल्ह्यांमध्ये मोठ्या पद्धतीनं घट आहे. तरी अजून आपल्याला 24 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रामध्ये अजून राईजच आहे आणि तो ग्रोथ जो आहे तो आपल्याला कमी करणं हे खरं टार्गेट आपलं पुढच्या काळामध्ये राहणार आहे. दुसरी जमेची बाजू ही पण आहे की राज्यामध्ये पॉझिटिव्हिटी रेट ही 27% आता 22% आलेली आहे आणि त्यामुळं टेस्टिंग केल्यानंतर जे काही पॉझिटिव्हिटी रेट आहे त्याच्यामध्ये सुद्धा 5% घट त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. बऱ्याचदा असे काही लोक म्हणतात की नाही तुम्ही टेस्टिंग कमी केली. टेस्टिंग कुठंही कमी केलेली नाही हे सुद्धा मी जबाबदारीने सांगतो. टेस्टिंग ही साधारण 2.5 लाखापासून 2,80,000 प्रतिदिन टेस्टिंग आपण करत आलेलो आहोत आणि त्यामध्ये राज्याच्या टेस्टिंगमध्ये RT-PCR टक्केवारी ही जवळजवळ 65% आहे आणि अँटीजनची टक्केवारी ही 35% आहे. हे माननीय प्रधानमंत्र्यांनीसुद्धा याचं कौतुक VC केलं कारण अनेक राज्य हे अँटीजन टेस्ट 90% करतात, टेस्टची संख्या वाढून दाखवतात परंतु अँटीजन त्यातल्या 90% असतात आणि RT-PCR 10% असतात. असं UP पण आहे आणि असे अनेक राज्य आहेत मी नावांचा उल्लेख करण्यापेक्षा, परंतु आपण 65% RT-PCR करतो आहेत आणि टेस्टिंगमध्ये 2,80,000 प्रतिदिन करतो आहोत आणि पर मिलियन टेस्टिंगमध्ये सुद्धा 2 लाख पर मिलियन टेस्टिंग आपण आपल्या राज्यामध्ये करतो आहोत. त्यामुळे टेस्टिंगमध्ये कुठेही घट न होता या ठिकाणी साधारणपणे केस रेट्स कमी होत आहेत, डेथ्स कमी होत आहेत, पॉझिटिव्हिटी रेट आता या ठिकाणी कमी होतो आहे आणि डिस्चार्ज रेट हा जो काही आहे हा साधारणपणे जवळजवळ 3 आठवड्यात मागच्या 3 आठवड्यात प्रथमच जवळजवळ 50,000 कमी म्हणजे 48,621 एवढे त्या ठिकाणी रिपोर्ट झालेत. म्हणजे आता संख्या जी आहे आपली पॉझिटिव्हिटीची ती 48,000 दरम्यान आलेली आहे आणि डिस्चार्जची संख्या जी आहे ती 59,500 गेलेली आहे. म्हणजे पॉझिटिव्ह येण्याची संख्या 48,000 आणि डिस्चार्जची संख्या 60,000, 12,000 जवळजवळ त्याच्यात फरक आहे. हे सुद्धा आपल्याला एक जमेची बाजू आणि एक पॉझिटिव्ह बाजू या ठिकाणी सांगायची आहे आणि त्यामुळं रिकव्हरी रेट ज्याला म्हणू आपण तो रिकव्हरी रेट 84.7% हे महाराष्ट्राचा आहे आणि देशाचा रिकव्हरी रेट हा 81% अशा स्वरूपाचा आहे. त्यामुळे आपल्या देशाच्या रिकव्हरी रेटपेक्षा सुद्धा आपला महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट हा नक्कीच चांगला आहे. त्यामुळं हा झाला एक संपूर्ण महाराष्ट्राचं ओव्हरऑल असलेलं सध्याचं चित्र की ज्याच्यामध्ये मी पॉझिटिव्हिटी रेट, डिस्चार्ज, डेथ रेट आणि साधारणपणे सध्याची असलेली ज्या काही पॉझिटिव्ह
ग्रोथ आहेत त्याच्या संदर्भात मी या ठिकाणी सांगितलेलं आहे. दोन महत्त्वाचे गोष्टी आपल्या सगळ्यांनाच महाराष्ट्राच्या जनतेलासुद्धा अपेक्षित असतात, माहिती व्हाव्यात. आता रेमडेसिवीरच्या संदर्भाने केंद्र शासनाने आपण सातत्याचा जो पाठपुरावा करतो आहोत, माननीय मुख्यमंत्र्यांनीसुद्धा व्ही सीमध्ये प्रधानमंत्र्यांनासुद्धा आग्रह पूर्ण सांगितलं आहे, आम्हीसुद्धा सगळ्या राज्यांची तुलना करून सांगितलं की आमच्याकडे एवढ्या एवढ्या केसेस असताना आम्हाला अलॉटमेंट किती कमी मिळतं आहे. या सगळ्यांच्या आग्रही भूमिकांमुळे जे काही आपल्याला 9 मेपर्यंत साधारणपणे त्यांनी रेमडेसिवीरचा एकंदर पुरवठा वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे, पण तरीसुद्धा आपल्याला जो पाहिजे तो रेमडेसिवीरचा पुरवठा मिळत नाही. मात्र जो काही पुरवठा केला जातो सध्या 40,000 दरम्यान, तो आपण दररोजच्या दररोज संपूर्ण केसेस ज्या काही आहेत पॉझिटिव्ह केसेस त्याच्या संख्येनिहाय आपण त्या त्या जिल्ह्यांमध्ये त्या त्या हॉस्पिटल्समध्ये कलेक्टरच्या नियंत्रणाखाली वाटप करत आहोत. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठंही काहीही 1% चूक होत नाही. संख्येप्रमाणे रेमडेसिवीरचं वाटप हा त्या ठिकाणी जे काही सूत्र आपण ठरवलेलं आहे त्या सूत्राप्रमाणे त्या ठिकाणी रेमडेसिवीरचा वापर केला जातो आहे. आणि जी अतिशय मागच्या 8-10 दिवसापूर्वी खूप जास्त दाहकता जी होती ती निश्चित थोडी कमी झालेली आहे. मात्र आपल्याला पाहिजे तेवढ्या अद्याप मिळत नाहीत ही खंत जरूर आहे, कारण शेवटी अलॉटमेंट हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया करतं आणि म्हणून आपल्याला यामध्ये अधिक जास्त संख्या मिळावी अशी अपेक्षा मी जरूर या निमित्ताने व्यक्त करेन. तिसरा महत्त्वाचा विषय ऑक्सिजनचा. आता आपण ऑक्सिजन बचत करावं यासाठीसुद्धा ऑक्सिजन ऑडिट करतो आहोत. ऑक्सिजनच्या संदर्भात एक ऑक्सिजन नर्स किंवा ऑक्सिजन सिस्टर नेमावा असंही आपण ठरवलं आहे. आणि ऑक्सिजन ऑडिटचा अर्थ असा की लिकेज थांबवा, अन्य सगळ्या बाबी लक्ष घाला, परंतु कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ऑक्सिजनच्या संदर्भातली बचत झालं पाहिजे. आता आपण ऑक्सिजन जनरेटरच्या संदर्भात जवळजवळ आपल्या कलेक्टर्सनी 150 जास्त प्लांटची ऑर्डर दिलेली आहे. हवेतून ऑक्सिजन निर्माण करण्याचे प्लांट जवळजवळ 150 दिलेले आहेत. आणि तिसरी वेव येईल त्याची वाट न पाहता आपण स्वयंपूर्ण ऑक्सिजनच्या संदर्भात महाराष्ट्र झालंच पाहिजे हे माननीय मुख्यमंत्र्यांचं उपमुख्यमंत्र्यांची मनापासूनची अपेक्षा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून कलेक्टर्सजवळ उपलब्ध करून दिलेली जी निधी आहे त्या निधीचा मग तो DPDC असो किंवा SDRF असो याचा वापर करून संपूर्णतः ऑक्सिजनचा PSA टेक्नॉलॉजीच्या ऑक्सिजन जनरेटरचे प्लांटच्या ऑर्डर्स देण्याचं सांगितलं आहे. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्सचे सुद्धा मोठ्या पद्धतीनं कलेक्टर लेवलला 5 LPM लिक्विड लिटर्स पर मिनिटच्या ऑर्डर्स पण दिल्या जात आहेत. या संदर्भाने तेही काम आपण करत आहोत. लिक्विड ऑक्सिजनचे स्टोरेजचे टँकसुद्धा आपण करत आहोत. याचबरोबर आपल्या सगळ्यांना उत्सुकता ही पण असेल की ग्लोबल टेंडर जे आपण एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट काढलेलं होतं त्याची काय स्थिती आहे. तर आपण आग्रहपूर्वक म्हणजे मी तर आग्रहपूर्वक माझ्याकडे बैठक घेऊन सांगितलं अतिशय शॉर्ट टेंडर काढून या बाबतीतला वेळेचं महत्त्व लक्षात घेऊन काम करा. तर अक्षरशः 3-4 दिवसाचं शॉर्ट टेंडर काढून किंवा एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट काढून त्या ठिकाणी 5 आयटम्स आपण मागणी केलेली आहे. त्याच्या संदर्भात ज्या ज्या काही वेगवेगळ्या देशातून जे काही ऑफर झालेल्या आहेत त्या आता प्राप्त झालेल्या आहेत आणि त्यामध्ये जी डिपार्टमेंट आहे मदत आणि पुनर्वसन, ते मदत आणि पुनर्वसनाचे सचिव जे आहेत त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण प्रोसिजरचं प्रोसेसिंग केलं जात आहे. आणि जी एम्पावर्ड कमिटी आहे चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली त्यांना हे सगळे अधिकार दिलेले आहेत. चीफ सेक्रेटरी या सगळ्या संदर्भातले निर्णय त्वरेने घेतील आणि ते निर्णय आज उद्यामध्ये घेतले जावेत अशा पद्धतीच्या सूचनासुद्धा आम्ही आवर्जून त्यांना दिलेल्या आहेत. ज्यामध्ये साधारणपणे जे आज मला या ठिकाणी सांगता येईल की रेमडेसिवीर साधारणपणे 3.5 लाख पर्यंत उपलब्ध होतील. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरसाठी सुद्धा एकूण आपण 40,000 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरची मागणी केली पण 20,000 आपल्याला त्वरेने उपलब्ध होतील अशी परिस्थिती आहे असं मला असीम गुप्ता जे या खात्याचे सचिव आहेत त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि जे मे महिन्याच्या अगोदर सप्लाय करू शकतील
त्यांना प्राधान्य देऊन सप्लाय म्हणजे त्याचे ऑर्डर्स देण्याचं काम केलं जाणार आहे. पी एस एच्या प्लांटच्या संदर्भात सुद्धा काही निश्चित प्रकारे ऑफर झालेल्या आहेत, त्याही बाबतीतली स्क्रुटिनी चालू आहे आणि त्याची स्क्रुटिनीच्या अनुषंगानीचे निर्णय सुद्धा आज उद्यामध्ये घेतले जातील. ऑक्सिजन स्टोरेज टँक्स म्हणजे विभागाविभागामध्ये जर आपण ऑक्सिजन स्टोरेज करू शकलो मोठे मोठ्या टँक्समध्ये, तर त्याच्या माध्यमातून ते एक बफर स्टॉक राहील आणि त्या बफर स्टॉकच्या माध्यमातून आपल्याला त्या त्या जिल्ह्यांना वेगवेगळ्या दिल्या जातील. तर 27 आपण ऑक्सिजन टँक्स किंवा भाड्याने जर मिळत असतील तर भाड्यानेसुद्धा अत्यंत स्वस्त दरामध्ये हे मोठे स्टोरेज टँक्स भाड्यानेसुद्धा मिळतात पर डेच्या माध्यमातून, ते पण घेण्याची तयारी आपण ठेवलेली निश्चित प्रकारे आहे. मला हे सांगितलं पाहिजे की वॅक्सिन हा एक महत्त्वाचा विषय आहे आणि त्यामुळं मी सुरुवातीला हे सांगेल की एज ग्रुप 45 आणि पुढचा यासाठी काल तारखेपर्यंत अक्षरशः 25-30 हजार वॅक्सिन्स अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होत्या आणि ज्या महाराष्ट्रामध्ये 8 लाख वॅक्सिन्स पर डे कॅपॅसिटीने आपण करू शकतो तिथे आपल्याजवळ फक्त 25 हजारच वॅक्सिन्स असल्या कारणाने आपल्याला बऱ्याच सेशन्स क्लोज करावे लागले, थांबवावे लागले. मात्र आज आत्ता या क्षणाला असं समजतं आहे अर्ध्या तासापूर्वी की 9 लाख डोसेस हे आलेले आहेत. शेवटी हे 9 लाखसुद्धा 2 दिवसाच्या महाराष्ट्राच्या गतीच्या दृष्टिकोनातून आहेत. आता हे कोविशिल्डचे 9 लाख डोसेस आलेत, त्यामुळं 45 वर्षाच्या वरिष्ठ लोकांच्या वॅक्सिनसाठी हे 9 लाख डोसेस आता आपल्याला पूर्ण राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात आणि प्रत्येक सेंटरवर पाठवावे लागतील आणि ते आपल्याला द्यायचे आहेत. ती पण एक माहिती मी मुद्दाम 45 वर्षाच्या वरिष्ठ लोकांसाठी राष्ट्रीय जो वॅक्सिनेशनचा कार्यक्रम आहे केंद्र शासनाचा त्या संदर्भात मी माहिती सांगू इच्छितो. 1,65,00,000 लोकांना 45 वर्षाच्या वरच्या लोकांना आपण वॅक्सिनेट केलेलं आहे. एकूण साधारणपणे असलेल्या 3.5 कोटी लोकांपैकी ही पर्सेंटेज अंदाजे 45% दरम्यान आहे. म्हणजे अजून आपल्याला 50% 45 वर्षाच्या वरिष्ठ जे व्हल्नरेबल लोक आहेत ज्यांना कोविड झाल्यानंतर शेवटी एज फॅक्टर, कोमॉर्बिडिटी फॅक्टर या सगळ्यांचा परिणाम होऊ शकतो म्हणून त्यांना लवकर वॅक्सिनेट करणं गरजेचं आहे. म्हणून अजून हे काम आपल्याला 50% झालं आहे, 50% होणं बाकी आहे. राहिला प्रश्न जे देशामध्ये जे 4-5 राज्य आहेत की ज्यांनी 1 मेला 18-44 वयोगटातील वॅक्सिनेशन सुरू केलं त्यामध्ये महाराष्ट्र देखील आहे. कारण महाराष्ट्र शासनाला, महाविकास आघाडी सरकारला हे नक्की वाटतं की कुठल्याही परिस्थितीत वॅक्सिनेशन करणं, लसीकरण करणं हीच आजच्या संपूर्ण महामारीचा सगळ्यात उत्तम उपाय आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही हे मोहीम हातात घेतलेली आहे. याला नंबर 1 प्राधान्य दिलेलं आहे आणि त्यामुळं 1 तारखेच्या आदल्या दिवशी रात्री 3 लाख वॅक्सिन्स मिळाले फक्त, त्या 3 लाखावर आम्ही ताबडतोबीनं सेशन सुरू केले. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की प्रत्येक जिल्ह्यामध्ये 5 सेंटर्सवर आपण हे सेक्शन सुरू केले. मोठे जिल्ह्यांना 20,000, मध्यमला 7,500 आणि लहान जिल्ह्यांना 5,000 अशा पद्धतीनं वॅक्सिन्स पाठवले. तर ते काम आता सध्या सुरू आहे. साधारणपणे आपण 1 लाखभर लोकांना 18-44 रजिस्ट्रेशन आणि अपॉइंटमेंटच्या आधारावर 1 लाखपर्यंत लोकांना आत्तापर्यंत वॅक्सिनेट केलेलं आहे. नवीन ऑर्डर्स जसं आम्हाला उपलब्ध होत आहेत तशा आम्ही ताबडतोब चेक्स देऊन ऑर्डर्स म्हणजे परचेस ऑर्डर्स देतो आहोत. त्यामध्ये कोविशिल्डला 13,81,580 परचेस ऑर्डर दिलेली आहे. कोवॅक्सिनला 4,79,150 डोसेसची परचेस ऑर्डर दिलेली आहे. असं दोन्हींचं मिळून साधारण अप्रॉक्सिमेटली 18-18,00,000 वॅक्सिनची ऑर्डर्स दिलेली आहे आणि ते आम्हाला लगेच आता उपलब्ध होतील. त्यामुळे हे 3 लाख संपत आहेत तोपर्यंत आम्हाला या 18 लाखाला सुद्धा जे काही आहे त्याला कमी गतीनं शेवटी
गती वाढवली तर हे 4 दिवसाचं आणि 3 दिवसाचंच काम आहे, परंतु कमी गतीनं 18 ते 44 वयाच्या लोकांना आपल्याला वॅक्सिनेशन करण्याचा कार्यक्रम हा चालू ठेवावा लागेल. पण हे करत असताना माझी नम्रतेची विनंती आहे महाराष्ट्रातल्या सगळ्या तरुणाईला, कारण हे सगळे 44च्या आतले सगळे तरुणाई असलेला आमचा वर्ग आहे, की घाई गडबड करू नये, संयम पाळावा, शिस्त पाळावी आणि रजिस्ट्रेशन आणि अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय तुम्ही त्या सेशनमध्ये भाग घेऊ नये, त्या सेंटरवर जाऊ नये. ज्यांना अपॉइंटमेंटचा स्लॉट ज्या वेळेस मिळाला आहे त्याच वेळेस आपण तिथे जावं आणि शिस्तबद्ध पद्धतीनं आपण हे काम करावं. मी एक खात्रीपूर्वक महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सांगेल की माननीय मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब आणि मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांचं असं मत आहे की सर्व कामं बाजूला ठेवून पहिल्या एका चेकनी आपण हे सगळे वॅक्सिन्स खरेदी करूया आणि अगोदर वॅक्सिनेशन सगळं करूया. म्हणजे आपल्या सर्व तरुणाईच्या खऱ्या अर्थाने आरोग्याच्या काळजीच्या संदर्भाने हे निर्णय घेण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. फक्त प्रश्न एवढाच आहे की वॅक्सिन्स उपलब्ध होत नाही. आता स्पुटनिकचं वॅक्सिनसुद्धा देशात आलेलं आहे आणि त्यामुळं त्यांच्याबरोबरसुद्धा रेट्स फायनलाईज झाल्यानंतर ते सुद्धा वॅक्सिन आपल्या राज्यामध्ये घेऊन देण्याच्या संदर्भाने प्रयत्न सुरू आहे. कोविशिल्डच्या संदर्भाने श्री आदर पुनावाला अजून फॉरेनला आहेत, ते आल्यानंतर त्यांच्याशी पण बसून जरा अधिक जास्त प्रमाणात आपल्या राज्याला कसं मिळेल याबाबतीतले सुद्धा प्रयत्न सर्व स्तरावरून निश्चित प्रकारे सुरू आहेत. त्यामुळे वॅक्सिनेशन हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे आणि त्यामध्ये कुठेही तडजोड केली जात नाही आहे, हेही मला आज आपल्याला या निमित्ताने सांगितलं पाहिजे. सर, आपण जसं म्हणत आहोत की आपलं पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो कमी झाला आहे, रिकव्हरी रेट चांगला आहे, असं असलं तरी आज राज्यामध्ये या क्षणी कोल्हापूर, सांगली, सातारा अशा अनेक जिल्ह्यांमध्ये टोटल लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलेली आहे. आपण देखील केंद्राला लिहिलं आहे की 16 जिल्ह्यांमध्ये परिस्थिती वाईट आहे, 200 अधिकचा मॅट्रिक टनचा ऑक्सिजन द्यावा. म्हणजे ग्रामीण भागामध्ये परिस्थिती आता खराब होत चालली आहे का, शहरं ह्याच्यातनं बाहेर आली असं आहे का? हे नक्कीच आहे की माझ्याजवळ जसं वाचून दाखवलं की 55%, 60%, 40% हे काही लोक, काही जिल्हे डिक्लाईन होत आहेत, तसे काही लोक ग्रोथसुद्धा होत आहेत. आणि त्यामध्ये निश्चित प्रकारे अतिशय जास्त ग्रोथ होणारा जिल्हा म्हणजे आता कोल्हापूर असेल, बुलढाणा असेल, त्याचबरोबर सांगली साताराचा भाग असेल, ह्या सगळ्या भागामध्ये मोठ्या पद्धतीनं ग्रोथसुद्धा होत आहे. आणि त्यामुळं लॉकडाऊन करण्याचं, म्हणजे लॉकडाऊन तर आहेच पण अधिक स्ट्रिक्ट लॉकडाऊनचं अंमलबजावणी करण्यासाठी त्या ठिकाणी तिथले पालकमंत्र्यांनी अधिक जास्त जबाबदारी घेतलेली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी अनावश्यक फिरणं आणि अनावश्यक कुठेही अजिबातच काही बाहेर न पडता या दृष्टिकोनातून कार्यवाही करून घेतली जातीय पोलीस विभागाकडून. आणि मला असं वाटतं की त्याची आज गरज निश्चित प्रकारे आहे. ग्लोबल टेंडरमधून अनेक देशातून आपल्याला रिस्पॉन्स आलेला आहे, ज्याच्यामध्ये इस्रायल असेल, युरोपियन काही कंट्रीज आहेत, मला वाटतं बऱ्याच देशांमधूनही, मी काही सगळ्या देशांची नावं घेऊन वेळ घेऊ इच्छित नाही, पण ज्या ज्या देशांमधून आलेलं आहे आणि जिथं लवकर मिळू शकणारे 15 दिवसात 20 दिवसात त्या ठिकाणी ऑर्डर्स त्वरेने दिलं जात आहे. लिक्विड ऑक्सिजनच्यासाठी सुद्धा काही ऑफर्स आलेल्या आहेत, त्याच्या बाबतीतले सुद्धा निर्णय घेतले जात आहेत. आणि त्यामुळं जसं जसे निर्णय होतील ते निर्णय आम्ही माध्यमांना कळवू. काही ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्ण वाढत आहेत तिथला मृत्यू दरही जास्त नाही, याचं कारण म्हणजे असे बरेच जिल्हे आहेत जिथे बेड्स उपलब्ध नाहीत. आपण कोविड सेंटर सुरू केले आणि ते सुद्धा आता कमी पडतात त्या जिल्ह्यांमध्ये, तर तिथली काही पायाभूत सुविधा वाढवण्याचा काही विचार आहे? ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये संख्या वाढत आहे त्या त्या जिल्ह्यांमध्ये कुठल्याही स्वरूपाने शासकीय रुग्णालयांमध्ये, मग ते मेडिकल कॉलेजेसचे असो किंवा पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटचे असो, महानगरपालिकेचे असो, बेड्स वाढवले पाहिजे, फील्ड हॉस्पिटल्स वाढवले पाहिजे. DCHC कॅटेगरीचे हॉस्पिटल्स म्हणजेच ज्या ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा किंवा ऑक्सिजन सपोर्टेड बेड्स आहेत हे वाढवले पाहिजे, या संदर्भाच्या सूचना आहेत. आणि ते त्वरेने कलेक्टर्सजवळ पूर्ण निधी आहे, कलेक्टरजवळ अधिकार आहे
आणि त्यामुळे ह्या सगळ्या बेड्स वाढवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. नुसत्या बेड्स वाढून चालत नाही, त्यामुळे त्याला लागणारा सर्व मनुष्यबळ, समजा 100 बेड्स वाढवले तर त्याला लागणारे तेवढ्या स्टाफ नर्स, त्याला लागणारे डॉक्टर्स, मग ते डॉक्टर्स MBBS पहिली कॅटेगरी नाही मिळाले तर MBBS, BAMS नाही मिळाले तर BHMS, BHMS नाही मिळाले तर त्या ठिकाणी डेंटिस्ट, जे काही असतील त्या सगळ्या पद्धतीच्या डॉक्टर्सचा उपयोग आपण करून घेतला पाहिजे. परंतु कुठल्याही परिस्थितीत आपल्याला मनुष्यबळ असेल, ऑक्सिजन पुरवठा असेल आणि त्या ठिकाणी लागणारे संपूर्ण मेडिसिन्स असतील ते देण्याची व्यवस्था करण्याच्या संपूर्ण अधिकार आणि सूचना हे कलेक्टर्स आणि कमिशनर्सला दिलेले आहेत आणि ते त्या ठिकाणी करत आहेत. सर, थोडस पुन्हा लंडनला गेलेले आहेत आणि त्यांनी तिथे जी वक्तव्य केली त्याच्यामुळे त्या वक्तव्यानंतर राज्य सरकारचा काही संपर्क झालाय का आणि याचा लस पुरवठ्यावर राज्याचा काही परिणाम होईल का, कारण आपण त्यांच्याकडून सुद्धा काही प्रमाणात लसी खरेदी करणार आहोत? नाही, त्यांनी जे दिलेली केलेलं ट्विट असेल किंवा त्यांनी दिलेली मुलाखत असेल त्यानंतर राज्य शासन म्हणून त्यांच्याशी कुठलाही संपर्क झालेला नाही. ते आल्यानंतर मात्र त्यांच्याशी संपर्क होईल आणि आपण आपल्या हद्दीपर्यंत एवढंच बघूया की कशा स्वरूपाने आपल्याला जास्तीत जास्त वॅक्सिन कोविशिल्ड देऊ शकेल. त्यांच्याजवळ प्रचंड कॅपॅसिटी आहे, त्या कॅपॅसिटीच्या माध्यमातून आपल्याला कसं मिळेल या दृष्टिकोनातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा, उपमुख्यमंत्र्यांचा आणि आरोग्यमंत्र्यांचा, आमच्या सगळ्यांचा प्रयत्न राहील. रेमडेसिवीरची जी आपण पहिल्यांदा किंमत घेत होतो 650 रुपये, त्यानंतर आपण ती वाढून 900 रुपये केली. भले त्यावेळेस परत केंद्र राज्याचा वाद गेला 10-15 दिवस झाला, आता ग्लोबल टेंडर दिला आहे असं म्हणताय. ऍक्च्युअल लस कधी उपलब्ध होईल आणि जी माहिती मिळते त्यानुसार 2000 ते 2500 पेक्षा जास्त किंमत या रेमडेसिवीरची असेल असं समजतं, काय वस्तुस्थिती आहे? रेमडेसिवीर इंजेक्शनच्या संदर्भाने जी केंद्र शासनाने, एक तर संपूर्ण रेमडेसिवीर हा अधिकार आता खऱ्या अर्थाने केंद्र शासनाने स्वतःच्या ताब्यात घेतलेला आहे. अत्यंत स्पष्ट सांगतो की सगळं ताब्यात घेतलेलं आहे. 7 कंपन्या आहेत, त्या 7ही कंपन्यांच्या प्रोडक्शनवर त्यांची पूर्ण नजर आहे. किती प्रोडक्शन होतं आहे ते प्रोडक्शन पूर्ण ताब्यात घेऊन ते कोणत्या राज्याला किती वाटायचं तो पूर्ण अधिकार त्यांनी त्यांच्याजवळ ठेवलेला आहे. आणि कदाचित ते जरूर काही त्याच्यामध्ये त्यांनी नियम केलेले असावेत की बाबा कुठे किती केसेस आहेत किंवा क्रिटिकल केसेस किती आहेत, त्याची काही नियमावलीच्या अनुषंगाने वाटप करतील असा एक अपेक्षा जरूर आहे. तशीच रास्त न्यायाची अपेक्षा आहे आणि त्यामुळं आपल्याला एकच आहे की त्यांनी ज्या काही अधिकार नुसतं वाटपाचंच नाही तर प्रत्येक कंपनीचा काय रेट आहे तो रेटसुद्धा ठरवण्याचं काम केंद्र शासनाने केलेलं आहे. त्यामुळं तिथेही आपल्याला फार से राहत नाही, आपलं म्हणणं मांडायचा विषय राहत नाही. केंद्र शासनाने अलॉटमेंट आणि रेट, वेगवेगळ्या कंपनीचे वेगवेगळे रेट आहेत. जसं आता झायडस कॅडिला ही कंपनी तीच रेमडेसिवीर बनवते पण 899 पहिल्या दिवशीपासून विकते, ती आजही 899 विकते. काही कंपन्यांनी त्यांचे रेट 2200 केलेत, काहींनी 2800 केलेत, काहींनी 3100-3200 पण केलेत. त्यामुळे एक नक्की की त्या कंपन्या डिक्टेट करतायत, हे सेलर्स मार्केट झालेलं आहे आणि केंद्र सरकारने यावर लक्ष दिलं पाहिजे. आणि केंद्र सरकारने या संपूर्ण, माझं मत आहे की या संपूर्ण तुमच्या प्राइजेसवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. आणि जर कोणत्याही कंपनीचं शेवटी पेटंट हे खऱ्या अर्थाने गिलियाडचंच आहे आणि ते त्याची मात्रा त्याचं परिणाम हा सारखाच आहे, तर मग 1899 विकलं जातं आहे, दुसरं एवढ्या महाग विकलं जातं आहे, ह्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्याचा पूर्ण अधिकार आणि काम हे केंद्र सरकारने करावं अशी नम्रतेची विनंती केंद्र सरकारला मी निश्चित प्रकारे माध्यमांच्या मार्फत करू इच्छितो. सर, ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे, आज आपल्या राज्याकडून केंद्राकडे 200 मेट्रिक टन ऑक्सिजन मागणी केलेली आहे. केंद्र सरकारकडे आज जी मागणी केलेली आहे किंवा राज्य शासनाला आज एकंदर जे मिळतं आहे ते 1750 मेट्रिक टन एकूण मिळतं आहे. यापैकी 1250 मेट्रिक टन हे आपल्या महाराष्ट्राचं, आपल्या हक्काचं आहे आणि त्यामुळं त्याच्या व्यतिरिक्त जे मिळतं आहे 200-300 टन हे केंद्राने आपल्याला वेगवेगळ्या राज्यातून अलॉटमेंट करून दिलेलं त्या ठिकाणी
ऑक्सिजन आहे. आज आपण आपलं ऑक्सिजन ओडिसामधून सुद्धा आणतो आहोत, म्हणजे फ्लाईट्सनी एअरफोर्सच्या विमानांनी रिकामे टँकर्स तिकडे जातात आणि तिथून 36 तास ट्रॅव्हल करत साधारणपणे ओडिशावरून ऑक्सिजनचे टँकर्स इथे येतात. आणि त्यामुळं तीच परिस्थिती गुजरातमध्ये सुद्धा त्या ठिकाणी रिलायन्सच्या ऑक्सिजन जनरेशनच्या ठिकाणी जातात, तिथूनसुद्धा एअरलिफ्टिंग करून आणि तिथूनसुद्धा बाय रोड टँकर्स येत आहेत. त्यामुळं आपण जे काही बाहेर अलॉटमेंट केलेले विषय त्याचा टर्नअराऊंड टाईम जो आहे तो कमी व्हावा ही आमची मनापासूनची अपेक्षा आहे. आणि त्यासाठीच आपण जर का लिक्विड ऑक्सिजन स्टोरेज टँक्स जर मोठ्या पद्धतीनं डिव्हिजन डिव्हिजनला करू शकलो तर हा लिक्विड ऑक्सिजनचा जो काही बफर स्टॉक राहील त्यामुळे जवळच्या जिल्ह्यांना तिथून लवकर लवकर पुरवठा करता येऊ शकेल. ग्लोबल टेंडरमध्ये एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट जे मागवलेले आहेत त्यामध्ये काही भाड्यानेसुद्धा हे देऊ शकतात आणि काही स्ट्रेट विकतही घेऊ शकतात. एम्पावर्ड कमिटी जी आहे चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली ते सगळे फायनान्शियल डिसिजन्स आर्थिक निर्णय ते सगळे लोक घेतील आणि मला विश्वास आहे की 1 किंवा 2 दिवसाच्या आतमध्ये सगळे निर्णय ते दिले जातील. त्यांनी निश्चित प्रकारे महाराष्ट्र शासनाला शासनाच्या वतीनं म्हणजे जनतेला महाराष्ट्राचा मोठा दिलासा मिळण्याच्या दृष्टिकोनातून काम होईल. सर, परदेशातल्या अनेक कंपन्यांनी देशाला वेगवेगळ्या स्वरूपात निधी दिलेला आहे, त्यातला काही मदत किंवा काही वाटा महाराष्ट्राच्या वाट्याला येणार आहे का? राज्य सरकारने त्याच्या स्वरूपाची मागणी केली. ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर किंवा ऑक्सिजन ह्याबाबत जी US सिंगापूरकडनं जी काही फार्मा कंपन्या पैसे एक आहे की राज्य शासन जे काही थेट CSR माध्यमातून प्रयत्न करत आहे ते राज्य शासनाला मिळतात आणि आपण राज्य शासनाच्या वतीनं बरेच नामांकित चांगल्या कंपन्या आहेत. टाटासारखे लोक, टाटा सन्ससारखे लोक, टाटा ट्रस्टसारखे लोक हॉस्पिटल्स बांधकाम करतायत अनेक पद्धतीनं. त्या ठिकाणी PPE किट्स देत आहेत, N95 मास्क देत आहेत, व्हेंटिलेटर्स देत आहेत, कॉन्सन्ट्रेटर्स देत आहेत, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, काही PSA प्लांट्स देत आहेत फार्माचे बरेचसे कंपन्या. आपल्या आपल्या स्तरावर CSRचा जो काही आपण प्रयत्न करतोय तो दिला जातो आहे किंवा केला जातो आहे. पण केंद्र शासनाकडून आपल्याला जे काही आहे जरूर PSA प्लांट्स 10 त्यांनी दिलेले आहेत, ते 10 पैकी 9 ॲक्च्युली कमिशन झालेले आहेत. फक्त 1 प्लांट सिंधुदुर्गचा आता कमिशन होण्याचा राहिला आहे. त्यामुळं आपण जे जे काही दिलं जातं आहे ते लवकर लवकर कमिशन कसं होईल हे आम्ही या ठिकाणी पाहतोय. आणि 150 ज्या PSA प्लांट्स वेगवेगळ्या कलेक्टर्सनी ऑर्डर दिलेल्या आहेत त्याही बाबतीत लवकर लवकर त्या ठिकाणी माणसं पाठवून तिकडून उत्पादन लवकर व्हावं, इरेक्शन कमिशनिंग लवकर होऊन ॲक्च्युली उत्पादनाला सुरुवात व्हावी अशा पद्धतीची सुद्धा कार्यवाही केली जाते. पण फार काही केंद्र सरकारकडून थेट आर्थिक मदत किंवा बाकीच्या दृष्टिकोनातून जसं तुम्ही विचारताय त्या पद्धतीची नाही, पण राज्य शासन सुद्धा वेगवेगळ्या CSR माध्यमातून प्रयत्न करतंय, ती मदत मात्र आपल्याला मिळत त्यातून अनेक जी मदत आली. त्यात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहेत, हैदराबादला स्पुटिनची लस आलेली आहे, ही लस किंवा ह्या वस्तू ज्या आहेत त्या दिल्लीत गेले 5 दिवस विमानतळावर पडून आहेत. जर केंद्र सरकारनं त्या इतर कोणाला द्यायच्या नसतील तर महाराष्ट्र त्याची मागणी करणार आहे. मागणी महाराष्ट्र निश्चित प्रकारे करेल. महाराष्ट्राच्या जनतेचं हित हे नंबर 1 प्राधान्य आहे. त्यामुळे बाहेर देशातून आलेली मदत जर आपण नक्कीच देशा आपल्या भारत सरकारकडे त्याची मागणी करूया आणि ते जेवढं काही देऊ शकतील जास्तीत जास्त ते घेऊन महाराष्ट्राच्या जनतेला आरोग्याची सेवा देण्यामध्ये आम्हाला निश्चित प्रकारे आनंद राहील. मला असं म्हणायचं की पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हटलंही पाहिजे, त्यांना ते लस दिली पाहिजे. पण आता आपण 18 ते 44 काय आणि 45 पुढचे काय जवळजवळ सगळं ओपन केलंय. माझं म्हणणं राहील की खरोखर यासाठी जरा राज्य शासनाने सुद्धा आम्ही या बाबतीतला जरा आज तरी अजून समाजामध्ये कुठलंच विगतवारी केलेली नाही त्यावर म्हणजे 1 मेला आम्ही असं अति पटकन निर्णय घेतला आणि सगळ्याच 18 ते 44 वयोगटातील लोकांना सगळ्यांना लसीकरण रजिस्ट्रेशन करा आणि अपॉइंटमेंट घेऊन लसीकरण करा
मग तो कुठलाही वयोगट असो, कुठलाही समाजगट असो आणि कुठलंही काम करणारा कोणताही व्यक्ती असो तो जाऊ शकतो. परंतु त्यामध्ये तुमचं जसं म्हणणं आहे की बाबा पत्रकारांना जरा प्राधान्य द्यावं, तसे वेगवेगळ्या टीचर्सचं म्हणणं आहेत, वेगवेगळ्या आता लोकांचं म्हणणं येतं आहे पुढे की आम्हाला प्राधान्य द्यावं म्हणून. तर त्या संदर्भात आता एक जी कोर कमिटी मंत्रिमंडळाची आहे त्यामध्ये हा विचार आपण नक्की ठेवू आणि काही करता येऊ शकेल का हे नक्की करू. कारण यामध्ये अनेक वेगवेगळे विचार झाले होते की गर्दी होऊ नये म्हणून आपल्याला वयोगटाचा काही मर्यादा करता येईल का, 35 ते 44, 25 ते 35, 18 ते 25. परंतु आज सुरुवात तरी आपल्याला मुहूर्त जो सुरुवातीचा मुहूर्त आहे तो घालवायचा नव्हता म्हणून 1 मेला सुरुवात केलेली आहे. आता त्याच्या ज्या मॉडॅलिटीज आहेत छोट्या मोठ्या करायच्या असतील त्या करण्याच्या संदर्भात आपली कोर कमिटीच्या माध्यमातूनचा योग्य तो निर्णय आपण लवकर घेऊ. मला असं म्हणायचं आपल्याला 7 राज्यांमध्ये पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून देण्याचा जर निर्णय झाला असेल तर आम्ही सुद्धा आमच्या कोर कमिटीमध्ये हा विचार निश्चित प्रकारे ठेवू आणि माननीय मुख्यमंत्र्यांना मी स्वतः आग्रही राहील की बाबा या बाबतीत आपण पत्रकार खरोखर आता तुम्ही सगळे माध्यमांचे प्रतिनिधी अगदी पहिल्या दिवशीपासून फिरतायत त्यामुळे तुम्हाला प्राधान्य देता येऊ शकेल अशा दृष्टिकोनातूनची योग्य ती शिफारस आम्ही नक्की कोर कमिटीला करू. सर तुम्ही चर्चा हिंदी में जाना चाहिए कि जो थर्ड वेव आने की बात आप कर रहे हैं किस तरीके की महाराष्ट्र सरकार तैयारी कर रही है, किस किस तरह की तैयारी चलेगी और खासकर जो बच्चों को लेकर कर आदित्य ठाकरे ने भी ट्वीट किया था कि पैडल ट्यूशन को आप लोग काफी ज्यादा फोकस करेंगे, बच्चों पर फोकस करेंगे, किस तरह से प्लान कर रहे हैं आप? देखो थर्ड वेव एंटिसिपेट हम कर रहे हैं कि जुलाई अगस्त के दरमियान या सितंबर के दरमियान थर्ड वेव भी आ सकती है, ऐसा केंद्र शासन ने भी राज्य शासन के VC में कहा है. लेकिन अभी इसकी जो प्रिपेयर्डनेस है वो करना बहुत ज़रूरी है. आज तो मैं ये कहना चाहूँगा कि ज़रूर आज स्थिति 12 जिलों में काफ़ी सुधार हुई है, काफ़ी संख्या कम हुई है 12 जिलों में, ये केंद्र शासन ने भी मान्य किया है. और करीबन बाकी के जो ज़िले जिसमें अभी भी ग्रोथ दिखाई दे रही है तो उसमें बेड्स बढ़ाने का काम हो, डॉक्टर्स की संख्या बढ़ाने का काम हो, नर्सेस टेक्नीशियंस की संख्या बढ़ाने का काम हो सकता है तो फील्ड ऑफिस फील्ड हॉस्पिटल्स बढ़ाने का काम हो, ये सब आदेश हमने कलेक्टर्स कमिश्नर्स को दे रखे हैं. जो आज लॉकडाउन है या जो भी ब्रेक द चेन की जो मुहिम हमारी चल रही है उसमें और स्ट्रिक्टली किस तरह से हम काम कर सकते हैं वो काम करने की भी आज के टाइम की ज़रूरत है, मांग है और हम उसमें भी बहुत सख्ती से ज़रूर पेश आने वाले. रहा सवाल वैक्सीन के हद तक, हम सबसे ज़्यादा वैक्सीन पे भरोसा करके 18 से 44 साल के उम्र के लोगों के लिए भी वैक्सीनेशन का जो प्रोग्राम है वो महाराष्ट्र पूरे देश में जो एक गिने चुने 2-4 राज्य जिन्होंने शुरू किया है उसमें महाराष्ट्र ने भी शुरू किया है और करीबन अभी 1 लाख डोसेस तो दे भी चुके हैं. 3 लाख डोसेस हमने 1 मई को खरीदी किए थे, उसके बाद में अभी और 2 परचेस ऑर्डर दिए हैं. जैसे भी ये मैन्युफैक्चरर्स हमें बोलते हैं कि हम अभी इतनी मात्रा दे सकते हैं तो वो मात्रा हम खरीदी करने के लिए तैयार है. तो कोविशील्ड की 13,81,580 डोसेस और कोवैक्सीन की 4,79,150 डोसेस, ऐसे कुल मिला के 18.5 लाख डोसेस की ऑर्डर महाराष्ट्र शासन ने 18 से 44 साल की उम्र के लिए दी है और 45 ईयर्स के आगे की उम्र के लिए बहुत धीमी गति से काम हो रहा है. राष्ट्रीय ये टीकाकरण का जो कार्यक्रम है उसमें डोसेस की संख्या और बढ़नी चाहिए, ऐसी हमारी बहुत ही जायज़ और बहुत ही न्याय मांग है. क्योंकि एक है कि अभी पिछले अगर कल पूछते तो कल 25 से 50 हज़ार के ऊपर हमारे पास वाइल्स नहीं थी, इसलिए कई सेंटर्स पे हमारे सेशंस रुक गए थे. अभी रात को 9 लाख वाइल्स आए हैं तो अभी ये और 2-3 दिन चल सकता है. जितना जल्दी जल्दी वाइल्स आ सकते हैं उतना हम गति से 45 के आगे की उम्र के लोगों का वैक्सीनेशन कर पाएंगे. रहा सवाल ऑक्सीजन और रेमडेसिविर और ग्लोबल टेंडर,
इसके हद तक भी काफ़ी काम हमने किया है। अभी ऑक्सीजन के हद तक आज थोड़ी नॉर्मल सी ज़रूर है, लेकिन लिक्विड ऑक्सीजन के हद तक भी हम बहुत ही कंजर्व करके, बहुत ही बचत करके ये ऑक्सीजन यूज़ करने के लिए ऑक्सीजन ऑडिट कंपल्शन किए हैं, और ऑक्सीजन सिस्टर्स की भी अपॉइंटमेंट हर हॉस्पिटल में की है कि जिन्होंने बहुत बारीकी से ऑक्सीजन का वेस्टेज न हो यह देखना ज़रूरी है। नंबर टू, यहाँ पर हमने ऑक्सीजन जनरेटर के लिए भी करीबन कलेक्टर्स को जो अधिकार दिए है, तो जिसमें 150 के ऊपर पीएसए प्लांट्स की ऑर्डर दे चुकी है, और हम ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर्स का भी कलेक्टर्स ऑर्डर्स दे रहे हैं। सिर्फ हमारे स्टेट के हद तक ही नहीं, तो हम ग्लोबल लेवल पे भी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट बुलाए है, कई देशों ने उसमें हिस्सा लिया है, और मुझे उम्मीद है कि 3.5 लाख के दरमियान रेमडेसिविर हमारे को बाहर देशों से हम इम्पोर्ट करेंगे, परचेस करेंगे और हमारे लोगों में देंगे। फिर उसके बाद करीबन 20,000 के ऊपर लिक्विड ऑक्सीजन या अपना जो ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर्स है, वो कॉन्सेंट्रेटर्स मशीन्स भी हम परचेस करने के लिए अभी अंतिम चरण में हम काम कर रहे हैं, क्योंकि जो 3 दिन की जो टाइम दिया गया था ग्लोबल टेंडर में वो टाइम ख़त्म हो गया है, और अभी स्क्रूटिनी करके एक आज या कल में ऑर्डर्स देने का काम भी जो एम्पावर्ड कमिटी है चीफ सेक्रेटरी की अध्यक्षता में, जिसमें फाइनेंस सेक्रेटरी है और जिसमें करीबन 5-6 इम्पॉर्टेंट सेक्रेटरीज है, वो सेक्रेटरी उसके माध्यम में काम कर रही है। रहा सवाल जो पीएसए प्लांट भी हम बाहर से लेना चाहते हैं, उसमें भी काफ़ी हद तक लोगों ने प्रस्ताव भेजे हैं, उस पर भी निर्णय लिया जाएगा। लिक्विड ऑक्सीजन के हद तक भी निर्णय लिया जाएगा, और मुझे लगता है कि इन जनरल रेमडेसिविर जो केंद्र शासन ने थोड़ी बहुत मात्रा ज़रूर बढ़ाई है, तो महाराष्ट्र को उसका फ़ायदा ज़रूर होगा। इसके लिए मैं केंद्र शासन का आभारी हूँ, लेकिन एक ज़रूर है कि जो मात्रा में हमें चाहिए, आज भी हमें जिस तरह से जो संख्या है वो संख्या के तुलना में हमें रेमडेसिविर कम ही मिल रहा है, और इसीलिए थोड़ा प्रॉपर उसका यूज़ करने के लिए कंट्रोल पूरा कलेक्टर को दे रखे है, लेकिन दिन ब दिन मात्रा बढ़ रही है, इसलिए थोड़ी थोड़ी स्टेबिलिटी उसमें भी आ रही है। सर, एक चीज़ जानना चाहते हैं, हर रोज हम देख रहे हैं कि फॉरेन कंट्री से एड आ रहा है, दिल्ली में बहुत ज़्यादा एड आ रहा है, मुंबई में भी आ रहा है, लोग ये बात समझना चाहते हैं कि डिस्ट्रीब्यूशन किस तरीके से हो रहा है, राज्यों को कितना मिल रहा है, महाराष्ट्र को कितना मिलेगा। मुझे लगता है कि हमने कई VCs में मांग रखी है, और अभी और भी कई चिट्ठियां लिखी है उनको कि हमें रेमडेसिविर, हमें वेंटिलेटर्स, हमें कॉन्सेंट्रेटर्स, ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर्स हो, या तो फिर जनरली ऑक्सीजन के स्टोरेज टैंक्स हो, यह जो सुविधा है, ये सुविधा, ये संसाधन हमारे को मिलना चाहिए। तो अगर बाहर देशों से इस तरह का एड आ रहा है, तो महाराष्ट्र का हक बनता है कि केंद्र शासन ने, भारत सरकार ने महाराष्ट्र को इतनी बड़ी संख्या होने के नाते ज़्यादा पैमाने पे ये देना ज़रूरी है, और मुझे उम्मीद है कि महाराष्ट्र शासन को नज़रअंदाज भारत सरकार नहीं करेगी और मदद करने की ज़रूर कोशिश करेगी। ऐसी उम्मीद मैं उनसे रखता हूँ, ऐसी मांग भी मैं उनसे करता हूँ, और ऐसे कई पत्र और चिट्ठियाँ हमने उनको लिखी है कि हमें इन चीज़ों की ज़रूरत है। मुझे लगता है कि फॉरेन की एड अगर आती है तो उन्होंने महाराष्ट्र को मदद करना चाहिए। बिल्कुल कर रही है, जैसा मैंने अभी कहा कि एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट ग्लोबल टेंडर के तहत हमने बुलाया है, और उसमें 5 आइटम्स हमने लिखे मांगे हैं, जिसमें लिक्विड ऑक्सीजन है, जिसमें रेमडेसिविर है, जिसमें ऑक्सीजन स्टोरेज टैंक्स है, और जिसमें कॉन्सेंट्रेटर्स है, ऑक्सीजन कॉन्सेंट्रेटर जो 5 LPM और 10 LPM के होते हैं, और जिसमें PSA के जो ऑक्सीजन जनरेटर प्लांट्स है, ऐसे 5 आइटम्स हम ग्लोबल टेंडर में एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट बुलाए हैं, मांगे हैं, और मुझे लगता है कि उस पर भी इमीडिएट डिसीजन कल या परसों तक हो जाएगा, और इम्पोर्ट
की हुई कई चीजें हमारे को हम परचेस महाराष्ट्र की जनता के लिए कर रहे हैं। सर एक सवाल है आपसे, सर एक सवाल ये है कि तीसरी लहर की बात की जा रही है, छोटे बच्चों पर ज्यादा प्रभाव होगा इस तरीके की भी बात की जा रही है, तो उसको लेकर के राज्य सरकार की क्या तैयारी है, बेड्स किस तरीके से अवेलेबल करवाएंगे, वेंटिलेटर्स किस तरीके से अवेलेबल करवाएंगे? सर इसी से जुड़ा है कि अगर छोटे बच्चों को होगा तो उनके पेरेंट्स उनके साथ रहेंगे, तो ये सब कितना मैनेज करेंगे आप लोग? देखिए मुझे लगता है इसके बारे में जो कोर कमेटी है हमारी या टास्क फोर्स है मिस्टर संजय ओक के माध्यम अध्यक्षता में, वे हमारे को मार्गदर्शन करते आई है। ये स्टेट लेवल का टास्क फोर्स है और केंद्र शासन में ICMR हो या केंद्र शासन के जो भी जॉइंट सेक्रेटरीज होते हैं वो भी मार्गदर्शन करते हैं। तो मुझे लगता है उनका जो भी पीडियाट्रिक खास तौर पर बच्चों के लिए अगर कोई बहुत ज़्यादा इन्फेक्शन होता है तो उनके लिए किस तरह की तैयारी करना ज़रूरी है, उनका जो भी मार्गदर्शन रहेगा टास्क फोर्स का रहे या तो केंद्र शासन का रहे, हम उसका अनुपालन करेंगे। लेकिन क्या आप लोगों की पर्टिकुलरली कोई अभी तक हमें उनका कोई मार्गदर्शन नहीं है और इसीलिए जो भी वो कहेंगे हम ज़रूर उसके माध्यम से 100% उनको एडहियर करेंगे यानी उनका अनुपालन करेंगे। सर वैक्सीन की कमी है, ऑक्सीजन की कमी है, इसमें केंद्र सरकार का क्या क्राइटेरिया है जिसमें महाराष्ट्र सरकार? मुझे लगता है कि ऑक्सीजन, रेमडेसिविर, ये जो भी अलॉटमेंट महाराष्ट्र को या हर स्टेट को करने का अधिकार भारत सरकार के पास है, मैं स्वास्थ्य मंत्री बोल के इतना ही एक रास्ता मांग करूँगा कि आप सिर्फ न्याय तरीके से इसका बंटवारा करो, इतना ही मेरी नम्रता पूर्वक उनसे मांग रहेगी। जिसकी जितनी संख्या है उतनी ही मात्रा में उनको देने का प्रयास गवर्नमेंट ऑफ इंडिया ने, भारत सरकार ने करना चाहिए, ऐसा मैं मांग एक पॉजिटिव स्टेटमेंट बोल के करूँगा। आज मैं ये इसका मतलब ही ये है कि जिसके पास संख्या कम है उनको बहुत ज़्यादा मात्रा में रेमडेसिविर हो, ऑक्सीजन हो न दे, और इसके लिए महाराष्ट्र के ऊपर अन्याय न हो, ऐसी मांग मैं ज़रूर रखूँगा। सर एक अंतिम सवाल आपसे ये भी है कि स्पुतनिक जो वैक्सीन आ रहा है उसको लेकर के आप लोगों की किस तरीके से तैयारी है, क्या आप वो भी प्रोक्योर करेंगे राज्य की जनता के लिए? स्पुतनिक महाराष्ट्र में यानी हमारे देश में आया है, इसलिए उसके रेट के बारे में डॉक्टर रेड्डीज जो उनका को पार्टनर है उनके साथ हमारी बात चल रही है, और मुझे लगता है कि एक बार रेट फिक्स कर दिया और उनके पास मात्रा है तो ज़रूर हम बड़े मात्रा में ये परचेस करके महाराष्ट्र की जनता को जल्द से जल्द वैक्सीनेट करने का या टीकाकरण करने का कार्यक्रम हम जरूर करेंगे। सर कई देश हैं जो फॉरवर्ड प्लानिंग कर रहे हैं, फ्यूचर नेजल स्प्रे का होगा, पिल का होगा, इसकी बात करी जाती है, ऐसे में राज्य सरकार क्या फॉरवर्ड प्लानिंग के तहत विदेशी फार्मा कंपनीज के साथ टाई अप करने का सोच रही है, ऐसी कुछ बातें हो रही है? जरूर फॉरवर्ड लुकिंग होना चाहिए, फॉरवर्ड प्लानिंग होना चाहिए, और ये जो भी नेजल ड्रॉप्स या का जो ये होता है स्प्रे होता है जिसका वैक्सीनेशन का एक माध्यम है, तो ये नए नए जो भी इनोवेशंस है, रिसर्च हो रहे हैं, उसके बारे में हमारी पूरी नज़र है और ज़रूर इसके बारे में जो भी डिसीजन होगा वो डिसीजन भी हम जल्द से जल्द लेंगे। उसके बारे में एक अलग कमेटी काम करती है और उस कमेटी का जो भी रिपोर्ट आता है या उस कमेटी के जो भी सुझाव आते हैं महाराष्ट्र शासन को, हम जरूर उस पे अमल आने वाले दिनों में करेंगे। हाउसिंग सोसाइटीज में वैक्सीनेशन को लेकर काफी बातें हो रही हैं, मुझे लगता है वैक्सीन आने दो, अगर वैक्सीन बड़े मात्रा में आता है तो हम हाउसिंग सोसाइटी हो, घर पे बुजुर्गों को वैक्सीन देने की बात हो, या जो अपंग लोग है या जो फिजिकली डिसेबल्ड है उनके लिए घर पे जाके वैक्सीन देने की बात हो, ऐसे कई मुद्दों के ऊपर लोगों के सुझाव हैं। मुझे लगता है कि ये सभी सुझावों को हम पूरी सहानुभूति से देखते हुए ज़रूर आने वाले दिनों में पॉजिटिवली निर्णय लेंगे, इतना ही मैं कहना चाहूँगा। सर आखिर में कई लोगों का ऐसा कहना है कि जो सेंसिटिव एरियाज हैं स्टेट्स में, क्या उनको वैक्सीनेशन के लिए प्रायोरिटाइज किया जाएगा, क्या ऐसी सरकार ऐसी बातों को मानेगी? मुझे लगता है जो सेंसिटिविटी ज़्यादा जाने जो हॉटस्पॉट्स है जहाँ पर बहुत ज़्यादा ग्रोथ रेट है वहाँ पर वैक्सीनेशन जरा और ज़्यादा गति से होना ज़रूरी है,
जिससे कि उनका पॉजिटिविटी रेट कम हो, उनकी डेथ रेट कम हो, तो इसलिए ज़रूर उनको प्रायोरिटी देना ज़रूरी होता है। लेकिन आज तो भी हमने साइजेज ऑफ द डिस्ट्रिक्ट उसके ऊपर वैक्सीनेशन 18 से 44 उम्र के लोगों के लिए दिया है। सर एक सवाल और, डॉक्टर गुलेरिया ने लिखा है कि सीटी स्कैन को लेकर के इस तरीके की बातें कि कैंसर भी हो सकता है, तो इन सारी चीज़ों के लिए क्या कोई पॉलिसी बनाई जाएगी राज्य सरकार की तरफ से? नहीं, कोई ऐसा अगर रिपोर्ट आता है जो बहुत ही ऑथेंटिक है कि सिटी स्कैन को लेकर अगर कोई कैंसर होने की संभावना है या ऐसा कुछ अगर रिपोर्ट्स है तो उसके ऊपर गौर ज़रूर करना चाहिए। ऐसा ही नज़रअंदाज करके वो नहीं चलता है, ज़रूर उसके ऊपर भी हम गौर करें। थैंक यू।